टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। वंचितमुळे मविया जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता, मंगळवारच्या बैठकीत वंचितला प्रत्येकी एक जागा सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। प्रत्येक पक्षानं जागा वाटपाबाबत भूमिका स्पष्ट करा, 2 तारखेपर्यंत जागा वाटपावर चर्चा करा, जागा वाटपाबाबत प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। राज्यसभेची 6वी जागा लढण्यास भाजपची चाचपणी सुरू, मित्रपक्षांच्या मदतीने सर्व 6 जागा लढण्याचा विचार, पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार। गैरव्यवहारात नावाल्यास राजकारणातून संन्यास घेईल, आरोप खरे ठरले तर संजय राऊत राजीनामा देणार का, खिचडी गैरव्यवहारातील आरोपावरून राहुल कणाल यांचं राऊतांना खुलं आव्हान। हेमंत सोरेन झुकण्यास तयार नसल्याने ईडी कारवाई, नितीश कुमारांसारखे सोरेन पलटूराम नाही, ईडी कारवाईवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। आमचा अजेंडा फक्त ओबीसी बचावचा, हिम्मत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला चॅलेंज करावं, छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना थेट आव्हान। राजकीय स्वार्थासाठी मंत्री छगन भुजबळ गरीब मुलांचं आयुष्य खराब करतायत, छगन भुजबळांनी कुठलंही चॅलेंज देऊ नये, मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। ज्ञानवापी मशीद प्रकरणात मोठा निर्णय, मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षाला तळघरात पूजा करण्याची परवानगी, हिंदू पक्षाला सत्र न्यायालयाकडून दिलासा। निवडणुका जवळ असताना पूर्ण बजेट मांडलं जात नाही, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण बजेट मांडू, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। मेरी माटी मेरा देश योजनेमुळे देश एकसंघ, नव्या संसदेत नव्या भारताचा नव्या निर्माणाचा संकल्प, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण। ईव्हीएम है तो मोदी है, ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भाजपचे लोकसंचालक, यूपी आसाममधील दुकानांमध्ये ईव्हीएम सापडलेत, राऊतांची भाजपवर टीका। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।